लवकरच तीन तलाक विरोधातला कायदा अस्तित्वात येणार आहे आणि त्यासंदर्भात सध्या केंद्र सरकारनं राज्य सरकारकडे मसुदा पाठवलाय. पाहूया काय आहे या मसुद्यामध्ये. तीन तलाकला घटनाबाह्य ठरवण्यात आलं असलं तरी अजूनही तीन तलाकच्या जाचापासून मुस्लिम महिलांची सुटका झालेली नाही. म्हणूनच संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तीन तलाक विरोधातला कायदा करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांच्या एका समितीनं तीन तलाक विरोधातल्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. सध्या राज्यांना हा मसुदा पाठवण्यात आला आहे आणि त्यावर राज्यांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. या मसुद्यानुसार तीन तलाक देणाऱ्याला 3 वर्षांचा तुरुंगवास आणि दंड करण्याची शिफारस आहे. तसंच यामध्ये पीडित महिलेला पोटगीचा आणि मुलाचा ताबा मिळण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या मसुद्यानुसार तीन तलाक हा अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. तीन तलाकच्या मुद्द्यावर ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. सर्वोच्च न्यायालयानं तीन तलाकला घटनाबाह्य ठरवलं होतं. सध्या जे कायदे अस्तित्वात आहेत त्या कायद्यांच्या आधारेच तीन तलाकला बेकायदेशीर ठरवण्यात येईल असं त्यावेळी सरकारनं सांगितलं होतं. पण सगळ्या बाबींचा सखोल अभ्यास केल्यानंतर आता मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन मॅरेज बिल नावानं हा नवा कायदा अस्तित्वात येणार आहे. आय सपोर्ट दिस, आय अग्री विथ दिस, बिकॉज ट्रिपल तलाक इज अ सिरियस अटॅक ऑन आवर डिग्निटी अँड ऑन ए कॉन्स्टिट्यूशनल प्रिन्सिपल. तीन तलाक विरोधातल्या कायद्यासाठी मंत्रिगटानं केलेल्या मसुद्यानुसार तोंडी, लिखित, व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा ईमेलवरून तलाक पाठवणं बेकायदेशीर ठरणार आहे. यावर्षी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाआधी तीन तलाकची 177 प्रकरणं समोर आली होती. सुप्रीम कोर्टानं तीन तलाकला बेकायदेशीर ठरवल्यानंतरही तीन तलाकची 66 प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये सगळ्यात जास्त तीन तलाक उत्तर प्रदेशातले आहेत. विवाह, घटस्फोट, तलाक या संदर्भातल्या कायद्यांचा राज्यांशी तसा काहीही संबंध नसतो. संसद थेट या संदर्भातले कायदे करू शकते. पण तरीही सरकारनं तीन तलाक विरोधातला कायदा करण्याआधी सगळ्या राज्यांकडून सूचना मागवल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.